हॅलो स्टुडंट्स इन लास्ट व्हिडिओ वी कॅन डिस्कस द ऑल पार्ट ऑफ द लिव्ज हेअर वी डिस्कस द टाईप्स ऑफ लिव्ज वी कॅन सी दॅट देअर आर मेनली टू टाईप्स ऑफ लिव्ज आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पानाचे मुख्य दोन प्रकार आढळून येतात फर्स्ट इज अ सिम्पल लिव्ज अँड सेकंड वन इज अ कम्पाऊंड ल्यूज पहिला म्हणजे साधं पान आणि दुसरं म्हणजे संयुक्त पान सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिम्पल लिवज अँड कंपाऊंड ल्यूज तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो आता आपण बघणार आहोत सिम्पल ल्यूज द लिव्ज विथ अ सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड अ सिंगल मिड रिप आर कॉल्ड अ सिम्पल ल्यूज म्हणजे काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते अशा पानांना आपण सिंपल ल्यूज म्हणजे साधं पान असं म्हणतो उदाहरणार्थ गुवावा मँगो बनाना हिबिस्कस यासारख्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींच्या पानांचा जो प्रकार आहे तो आपल्याला साध्या पानाच्या प्रकारामध्ये दिसून येतो चला पाहूया कशा पद्धतीनं धिस इज दिस लिव इज ऑफ हिबिस्कस प्लांट हेअर वी कॅन सी दॅट दिस इज अ मेन ब्रांच मेन स्टेम अँड हेअर वन ओनली वन लिप ब्लेड इज अटॅचड अ

द ल्यूज विच ब्लेड इज डिवायडेन टू द स्मॉल पार्ट्स कॉल्ड लिफलेट सचे ल्यूज आर कॉल्ड ॲज अ कम्पाऊंड ल्यूज म्हणजेच काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिका लिफलेटमध्ये विभागलेले असते त्या पानांना संयुक्त पान असं म्हणतात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर रोज आहे नीम आहे टॅमरिंड आहे बबूल आहे these are the examples of the compound leaves see here the number of leaf blades are attached to the one stalk so this is the type of compound leaves here also in this neem plant the leaves are also having a compound type of leaves So those are the two main points of the leaves. We know that the every plants having the leaves of different shapes, different sizes and different arrangement on there on the stem. So according to the arrangements the plants are also classified into the following groups. Here we can see. द अरेंजमेंट ऑफ ल्यूज ऑन द स्टेम इज डिफरंट सो इट मे बी अल्टरनेट अपोजिट वर्ल्ड स्पायरल या ठिकाणी आपल्याला पानांची जी रचना आहे खोडावर असणारी ती वेगवेगळ्या पद्धतीने दिसते या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला ही जी रचना आहे ती एकाड एक दिसते म्हणजे उजव्या बाजूला एक पान त्यानंतर डाव्या बाजूला एक पान त्याच्या वरच्या बाजूला उजव्या बाजूला एक पान या प्रकारची जी रचना असते त्याला अल्टरनेट किंवा मराठीमध्ये त्याला एकांतरित प्रकारची रचना असे म्हणतात त्यानंतर इन दिस सेकंड डायग्रॅम वी कॅन सी द अरेंजमेंट ऑफ द लिव्हज हॅ इज बिटवीन वन इन अ राईट अँगल लाईक स्ट्रक्चर एकदा ती आडवी दिसते त्याच्यानंतर ती वरच्या बाजूला उभी दिसते परत आडवी दिसते अशा प्रकारची जी पानांची रचना असते त्याला आपण आवर्ती किंवा इंग्रजीमध्ये डेक्युसेट अरेंजमेंट असं म्हणतो द इन थर्ड डायग्रॅम वी कॅन सी दॅट द ल्यूज आर अरेंज्ड अपोजिटली टू राईट अँड लेफ्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जी पानांची रचना आहे एकाच ठिकाणी एक पान उजव्या बाजूला आहे आणि एक पान डाव्या बाजूला आहे अशा प्रकारची सम्मुख रचना म्हणजे अपोजिट अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते देन द फोर्थ वन अरेंजमेंट लास्ट अरेंजमेंट इज दॅट इज अ वर्ल्ड अरेंजमेंट दॅट इज अ त्याला मराठीमध्ये आपण वर्तुळाकार अरेंजमेंट म्हणतो म्हणजे जसं जसं पाणं खालून वर जातात त्या ते, त्याचा एक वर्तुळाकार रचना तयार झालेल्या आपल्याला दिसून येते म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्या वेळेस एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी ज्या प्रकारे पायऱ्या बांधलेल्या असतात आणि त्या पायऱ्यांचा एक गोलाकार रचना तयार होते त्या पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला अरेंजमेंट पानांची या ठिकाणी दिसून येते अशा प्रकारच्या अरेंजमेंटला वर्ल्ड अरेंजमेंट असं म्हणतात त्याचप्रमाणे अकॉर्डिंग टू द शेप ऑफ ल्यूज म्हणजे पानांचा जो आकार आहे या आकाराना आकारानुसारसुद्धा ल्यूज आर राउंडेड पालमेट लॅन्सिलिनेट आणि लिनियर म्हणजे पानांच्या आकारानुसार या पानांच्या पर्णपत्रांच्या आकारानुसार त्याचं गोलाकार राऊंडेड म्हणजे गोलाकार पालमेट पालमेट म्हणजे आपला पाम म्हणजे तळवा हाताच्या तळव्यासारखा ज्या पानांचा आकार असतो त्याला हस्ताकार लॅन्सिलिनेट म्हणजे तरपदार म्हणजे ज्याला टोका असतात आणि लंबाकार म्हणजे निमुळत्या त्या आकाराची लंबुळक्या आकाराची पानं अशा प्रकारच्या रचना आपल्याला या ठिकाणी या पानामध्ये पाहायला मिळतात इफ वी सी दिस लिफ this leap is divided by two equal parts by this mid vein which lies along the midline of the leap blade and thus the, the secondary veins the secondary veins arises from the mid vein they are branched and form a network or a reticulum तर या पानाच्या मध्यभागी एक मुख्य शिरा आहे आणि या मुख्य शिरेच्या बाजूला छोट्या छोट्या उपशिरा आपल्याला दिसत आहेत आणि या उपशिरांचं एक जाळी एक नेटवर्क या ठिकाणी तयार झालेलं आहे ऑन द अदर हँड इफ यू सी दिस मेज पार्ट म्हणजे हे कणसाचं मक्याच्या कणसाचं पात आहे याची जर का आपण रचना पाहिली ऑल द व्हेन्स आर पॅरल रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप ॲपेक्स म्हणजे या पानाचं जे हे खालचं टोक आहे जे जो खोडाला जोडलेलं आहे इथून याच्या ज्या काही व्हेन्स आहेत याच्या काही शिरा आहेत या शिरा अशा टोकाकडं या मधल्या मध्य शिऱ्याला समांतर अशा गेलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला या, या ठिकाणी दोन प्रकारचं विन्यास पाहायला मिळतो दस धीस लिप हॅज अ रेट्युकेलेट व्हेनेशन म्हणजे हे जे venation, पान आहे या पानामध्ये आपल्याला रेट्युकेलेट व्हेनेशन म्हणजे जाळीदार शिलाविन्यास म्हणजे या ठिकाणी शिरांचं जाळं पसरलेलं आपल्याला दिसतं आणि जे आपण कंसाचं पान बघितलेलं आहे या कंसाच्या पानामध्ये आपल्याला पॅरल व्हेनेशन म्हणजे समांतर शिराविन्यास म्हणजे शिरा म्हणजे आपल्या ज्या छोट्या छोट्या व्हेन्स आहेत त्यांना आपण शिरा म्हणतो हे छोट्या शिरांचं जाळं या ठिकाणी बनलेलं आहे म्हणून याला रेटिक्युलेट व्हेनेशन आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या म शिरेला समांतर अशा शिरांचं जाळं आहे म्हणून याला पॅरल व्हेनेशन असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पानाबद्दल पूर्ण माहिती पानांचा आकार पाण्याचे भाग त्याचे प्रकार त्याच्या खोडावर असणारी रचना त्याच्यामध्ये असणारा जो श शिराविन्यास आहे त्यानुसार पानांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत या सर्वांची माहिती आपल्याला आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो देर इज अल्सो अनादर इन्फॉर्मेशन अबाउट द लिव्ज दॅट इज द प्लांट हॅज अ टू साईड दॅट इज अप्पर पार्ट अँड दिस इज अ लोअर दिस इज अ लोअर पार्ट यू कॅन सी देर इज अ डिफरन्स बिटवीन द कलर ऑफ अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट द अप्पर पार्ट ऑफ द लिव्ज हॅव सम वॅक्सी लेअर ऑन इट ड्यू टू दिस वॅक्सिलेट वॅक्सिलेअर इट रिड्युसेस द अमाऊंट ऑफ वेपुरायझेशन ड्यू टू द वेपुरायझेशन ऑफ वॉटर ड्यू टू द सनलाइट हे विद्यार्थी मित्रांनो हा जो वरचा भाग आहे हा भाग आपल्याला थोडासा वेगळ्या रंगाचा दिसतो आणि पाठीमागचा भाग हा वेगळ्या रंगाचा आपल्याला दिसतो या वरच्या भागावर आपल्याला थोडासा मेंचट रंगाचा थर आपल्याला दिसून येतो या मेंचट रंगाच्या थरामुळं काय होतं की सूर्यप्रकाशामुळे या पाण्यामधून होणारं जे पाण्याचं बाष्पीभवन आहे ते कमी करण्यासाठी या ऑइली कलरचा किंवा ऑइली लेअरचा या ठिकाणी उपयोग होत असतो त्याचप्रमाणे द बॅकसाइड ऑफ द लीप हॅज अ स्मॉल पोअर्स ऑन इट वी कॅनॉट सी बाय आवर आईज बट इट कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल पोअर्स ऑन इट द स्मॉल पोअर्स आर कॉल्ड ॲज अ स्टोमाटा या पाठीमागच्या भागावर काय असतात तर खूप लहान लहान छोटी छोटी छिद्र असतात की त्याला आपण स्टोमॅटा म्हणत असतो बाय विथ द हेल्प ऑफ धीस स्टोमॅटा दज ल्यूज डज द वर्किंग ऑफ रेस्पिरेशन म्हणजे हे जो स्टोमॅटा आहे म्हणजे हा जे लहान लहान छिद्र आहेत या छिद्रांच्या माध्यमातून या वनस्पती काय करत असतात ब्रीथिंग म्हणजे श्वसनाचं काम करत असतात वी नो दॅट द ग्रीन प्लांट्स कंज्यूम कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन वी कंज्युम ऑक्सिजन अँड रिलीज कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे की वनस्पतींच्या पानं वनस्पतीसुद्धा श्वसन करत असतात आणि या श्वसनामध्ये वनस्पती काय करत असतात तर हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतात आणि हवेमध्ये ऑक्सिजन रिलीज करत असतात द इन्हेलेशन अँड एक्सहेलेशन ऑफ द गॅसेस दज आर कॅरीड आऊट बाय द स्मॉल पोअर्स कॉल्ड ॲज अ स्टोमाटा अँड वेन देर इज अ वेन देअर इज अ हिट लार्जर हीट कम्स अरॉन धीस टोमाटा ओपन अँड क्लोज ज्यावेळेस हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस हेच टोमाटा काय होत असतात बंद आणि चालू होत असतात ज्यावेळी उष्णता जास्त असते त्यावेळेस टोमाटा बंद होतात की जेणेकरून या पाण्यामध्ये असणारं पाणी जे आहे ते बाष्पीभवनाच्या माध्यमातून बाहेर जाऊ नये अशा प्रकारे हे जे पान आहे हे पान वनस्पतीच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे दिस लिव्स कॅरी आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द वॉटर विच इज ॲब्सॉर्ड बाय वॉटर अँड मिनरल्स विच इज ॲपसॉर्ड बाय द रूट्स अँड द सनलाईट वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड अँड ड्यू टू दिस फोटोसिंथेसिस प्रोसेस प्लांट्स मेक्स देअर फूड ॲज वेल ॲज दे Fulfill the need of other living things by producing the food for them. So, this is all about the leaves.